एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संभाजीनगर मधील शिवसेनेतली दुही विकोपाला गेलेली असतानाच आता आणखी एक महत्वाची घडामोड घडली आहे. छत्रपती संभाजीनगरात आता BRS अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी BRS पक्षात प्रवेश केलाय. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची घडामोड मानली जाते. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंविरोधात आव्हान उभं केलं होतं. आता हर्षवर्धन जाधव यांचा BRS मधील प्रवेश ही भाजपची डोकेदुखी ठरू शकते. नांदेडमधील ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्या BRS प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच थेट संभाजीनगरातच हा पक्ष प्रवेश झाल्यानं मोठी राजकीय खळबळ माजली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी हैदराबाद येथे जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केल्याचं वृत्त आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगर शहरात सभा होणार असल्याचं सूतवाचही हर्षवर्धन जाधव यांनी केलंय. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांना चंद्रशेखर राव यांच्या पक्षात राज्याची मोठी जबाबदारी देण्यात येणार अशी चर्चा आहे. जाधव यांच्या मार्फत पक्षाचा विस्तार केला जाऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.